कोणाला किंवा अजून कोणाला तुमच्या नातेवाईकांना मित्रमंडळींना आपतेष्टांना समजा कोणाला सांगायचं असेल की ह्या सहलीला यायचं आहे खास कशासाठी, तर जागतिक वन दिवस झालाय आणि त्याच्या संदर्भात आपल्याकडे अशी एक व्यक्ती आहे मुंबईच्या जवळ 2-2.5 तासांच्या अंतरावरती की ज्याने जंगल टिकवून अशा पद्धतीने एक बाग म्हणा किंवा अशा प्रकारचं निसर्ग पर्यटन जे सुरू केलेलं आहे ते पाहण्यासाठी म्हणून आपण इथे खास ही सहल आयोजित केली आहे. ज्या कारणामुळे या कृषी पर्यटन केंद्राचं नाव रुद्राक्ष कृषी पर्यटन केंद्र ठरलं ते हे रुद्राक्षाचं झाड. हे पहा, आत्ता माझ्या मागे जिथे ही चिकूची बाग आहे, पण कोणी म्हणेल काय की बाग आहे, बाग कमी जंगलच जास्ती वाटते की नाही. बघा हे बघा, एवढी घनदाट चिकूची बाग कधी बघितली? बघा, जमिनीपर्यंत ऊन पोहोचत नाही आहे. चिकूचं जंगल कधी पाहिलं का सांगा मला तुम्ही. अशा प्रकारचा एक वेगळा अनुभव घेण्यासाठी म्हणून ही सहल आयोजित केलेली आहे. ह्याच चिकूच्या जंगलामध्ये, ह्याच्या मागच्या आंब्याच्या जंगलामध्ये, आंबे आत्ता तयार नाही आहेत अर्थात, पण चिकू तयार झालेले झाडावरनं काढून खायची जी मजा आहे, ती अनुभवायची असेल तुम्हाला तर इकडे यायलाच लागेल. ते शेततळंसुद्धा केलेलं आहे त्यांनी बागेला पाणी घालण्यासाठी. जंगल म्हणजे अक्षरशः जंगल, तेही मुंबईच्या इतक्या जवळ. ह्याच केंद्राच्या परिसरामध्येच एक पाण्याचा मोठा स्रोत आहे, आम्ही आता तो स्रोत बघायला चाललो आहे. आपण इथे पोहोचलेलो आहोत. हा मधला भागच फक्त थोडासा मोकळा आहे, पण आता इथे जसं आपण पाणवठ्याच्या जवळ येतो आहे तसं पुन्हा इकडे जंगल दाट व्हायला लागलं. फ्रेश